आडगाव पोलीस ठाणे परिसरातील बीडी कामगारनगरमध्ये गॅस चोरीचा प्रकार समोर आलाय. आडगाव पोलीस ठाण्यातील गस्तीवर असलेलं पोलीस पथक इथे गस्त घालत असताना त्यांना अचानकपणे बीडी कामगारनगरमध्ये गंगोत्री विहार भागात सार्वजनिक जागी 4 इसम एका मालवाहू अॅपे रिक्षातील गॅस सिलेंडर रोडवर उतरवून भरलेल्या गॅस सिलेंडरला लोखंडी पाईप लावून रिकाम्या सिलेंडरमध्ये गॅस ट्रान्सफर करीत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्याने लागलीच 2 पंच बोलावून त्यांच्यासह या ठिकाणी छापा टाकत आरोपी राजेंद्र गजेंद्र उर्फ गजानन मोहिते वय 42, गजानन कैलास ढाले वय 25, मधुकर तुकाराम कोसे वय 24, आनंदा गजेंद्र उर्फ गजानन मोहिते वय 50 राहणार बीडी कामगारनगर यांना जागीच पकडलं. या ठिकाणी छापा टाकून त्यांच्या ताब्यातील पिवळ्या रंगाची अॅपे रिक्षा क्रमांक MH15 EG 4797, किंमत रुपये 2,37,139, 6 गॅस सिलेंडर पूर्ण भरलेले, 19 अर्धवट भरलेले गॅस सिलेंडर आणि 2 रिक्त सिलेंडर, लोखंडी पाईप, डिजिटल वजन काटा असं साहित्य जप्त करण्यात आलं. यात त्यांना विचारपूस केलं असता भरलेल्या गॅस सिलेंडरमधून 800 ते 1400 ग्रॅम गॅस रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये ट्रान्सफर करत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे याचा सविस्तर पंचनामा करून पोलीस ठाण्यात त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 आणि 7 सह भारतीय दंडविधान कलम 285-286 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, DB पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या टीमने ही कारवाई केली. क्राईम रिपोर्टर प्रकाश धुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.